आताची मोठी ब्रेकिंग न्यूज. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालण्यात आलेला आहे. किराणा दुकानदारांकडे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्यानं त्याच पार्श्वभूमीवर आता किराणा खरेदी करण्याची वेळ ठरवून दिली जाणार असल्याचं आयुक्त म्हणाले आहेत. सोबतच जे जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत त्यांच्या आसपासच्या 2500 घरांची पाहणी ही महानगरपालिकेतर्फे केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ज्या झोपडपट्ट्या एरिया आहेत त्या ठिकाणी देखील स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी देखील औषध फवारणी केली जाणार असल्याचं आयुक्त म्हणाले. या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं कोणकोणते मुद्दे मांडण्यात आलेत पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून. अहमदनगरमध्ये महापालिका करणार 25,000 घरांची तपासणी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची माहिती. अहमदनगरमध्ये आतापर्यंत 3 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. ज्या भागातील हे रुग्ण आहेत त्या भागातील सुमारे 25,000 घरांची महापालिकेचे वैद्यकीय पथक तपासणी करणार आहे. 2 दिवसांपासून तपासणीस सुरुवात झाली असून आतापर्यंत 500 घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एकही कोरोना संशयित सापडलेला नाही. निर्जंतुकीकरण करण्यासाठी महापालिकेची 8 पथके. कोरोना बाधित अहमदनगरमध्ये 3 रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. किराणा दुकानदारांना आठवड्यातून 2 दिवस मिळणार मागणीनुसार किराणा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र त्यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. किराणा दुकानदारांचा स्टॉक माल आता संपलाय. या किराणा दुकानदारांना होलसेलमध्ये किराणा आणण्यासाठी आठवड्यातून 2 दिवस मागणीनुसार होलसेल दुकानदारांकडून किराणा आणता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचीही गैरसोय टळणार आहे. भाजी विक्रेत्यांना घरोघरी फिरण्यास परवानगी. भाजी बाजार सुरू ठेवल्यास नागरिक मोठ्या प्रमाणात भाजी बाजारात गर्दी करतायत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील भाजी बाजार हा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु भाजी विक्रेत्यांना घरोघरी जाऊन भाजी विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. तुमच्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवा फक्त एका क्लिकवर. आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा.